तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट फंक्शन बघले आहे, तर आता आपण सेकंड फंक्शन पाहूया. तर सेकंड फंक्शन आहे वाय इज इक्वल टू रूट ऑफ वाय इज इक्वल टू रूट ऑफ एफ ऑफ एक्स. याची डेरिवेटिव्ह येते डी वाय भागिले डी एक्स इज इक्वल टू वन अपॉन टू रूट ऑफ एफ ऑफ एक्स इन टू डेरिवेटिव ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजेच एफ ऑफ एक्स. तर हे आहे आपला सेकंड फंक्शन. तर याचं उदाहरण आपण पाहूया आपण आता. तर पहिलं उदाहरण घेऊत आपण रूट एक्सचं. तर याचे याला काय करायचं, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर काय होते मग आता डी वाय भागिले डी एक्स इज इक्वल टू डी भागिले डी एक्स रूट एक्स. रूट एक्सचे डेरिवेटिव्ह काय येते पहा आता. तर रूट एक्सचे रूटमध्ये जर एफ ऑफ एक्स कोणताही फंक्शन असेल तर त्याचे डेरिवेटिव्ह काय येते, वन अपाऊन टू रूट एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे इथं काय आहे, एक्स आहे. तर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डी भागिले डी एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सचे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे की एक्सचे डेरिव्हेटिव्ह काय येते, वन येते विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तरच. म्हणूनच याचे काय येते, वन येते. म्हणजे वन अपाऊन टू रूट एक्स इंटू वन म्हणजे एक न गुंड्यावर काहीच होत नाही. म्हणून डी वाय भागिले डी एक्स इज इक्वल टू वन अपाऊन टू रूट एक्स येते. तर सेकंड एक्झाम्पल घ्या, रूटमध्ये एक्स क्यूब. काय आहे रूटमध्ये एक्स क्यूब. तर काय आपण याला जर फंक्शन मानल्या वाय इज इक्वल टू रूट ऑफ एक्स क्यूब, तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणूनच डी वाय भागिले डी एक्स. तर काय ते पहा, डी वाय भागिले डी एक्स इज इक्वल टू आता बघा रूटमध्ये एफ ऑफ एक्स आहे. रूटमध्ये एफ ऑफ एक्सचे डेरिव्हेटिव्ह काय आहे, वन अपाऊन टू रूटमध्ये एफ ऑफ एक्स इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे इथंच काय आहे, एक्स क्यूब आहे. एक्स क्यूबची डेरिव्हेटिव्ह म्हणून डी वाय भागिले डी एक्स इज इक्वल टू आता पहा एक आहे गुणाकारात एकाला सर्व टर्म आहे. त्यामुळं आता गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले आहे की एक्स एस टू पॉवर जर येणार असेल तर याची डेरिव्हेटिव्ह कशी काढायचं. तर याची डेरिव्हेटिव्ह काढतो आपण, तर वन अपॉन टू रूट एक्स क्यूबला एक्स क्यूब इन टू याची काय येते मग, तीन एक्सचा एन मायनस वन म्हणजे किती, दोन इंटू डी भागिले डी एक्स. काय येते एफ ऑफ एक्स म्हणजे डी भागिले डी एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह कशाची, एफ ऑफ एक्सची. तर डी वाय भागिले डी एक्स इज इक्वल टू काय येते, तीन एक्सचा वर्गाचे तीन एक्सचा वर्ग गुणाकार आहे. त्याच्यामुळं तीन एक्सचा वर्ग भागिले दोन रूट ऑफ एक्स क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डी भागिले डी एक्स. डेरिव्हेटिव्ह काय येते ऑलरेडी येते, त्यामुळे काय लिहायची गरज नाही. तर आपल्याला करण्यासाठी मी काय, तर एक्झाम्पल पहिलं आहे अंडर रूट एक्स रेस टू फोर. सेकंड आहे एक्स रेस टू टू प्लस फोर एक्स. हे आहे दुसरं एक्झाम्पल. तर याच्या रिलेटेड आपण एक एक्झाम्पल घेऊया, हे करून बघा पॉज करून व्हिडिओ. तर पहा अशा प्रकारचा जर प्रॉब्लेम आला तर सोडायचा कसा, त्याला काय डायरेक्ट सिम्पली आपण डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणूनच याला आपण फंक्शन वाय इज इक्वल टू काय करले आपण एक्स मानल्या. तर काय होते पहा, डी वाय भागिले डी एक्स. तर डेरिव्हेटिव्ह कोणाचे काढायचे आपल्याला, इफ हे पुरा एक फंक्शन झाला एट एक्सचा वर्ग प्लस फोर एक्स प्लस टू. तर पहा डी वाय भागिले डी एक्स कसं, आता ए रूट रूटमध्ये काय आहे एफ ऑफ एक्स आहे. तर रूटमध्ये एफ ऑफ एक्सचे डेरिव्हेटिव्ह काय आहे इथं सांगले आहे. रूटमध्ये जर एफ ऑफ एक्स जर असेल तर डेरिव्हेटिव्ह काय ते अशा प्रकारचे, म्हणजे वन अपाऊन टू अंडर रूट एट एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस टू इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. म्हणजे आता सर्व फंक्शन झालं काय झालं, आठ एक्सचा वर्ग प्लस चार एक्स प्लस दोन. तर पहा डी वाय भागिले डी एक्स काय तो हा पार्ट जसा असतो तसा असतो, आठ एक्सचा वर्ग प्लस फोर एक्स प्लस टू. आता पहा ही पूरी टर्म काय आहे गुणाकारात आहे, म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह कशी काढायची पहा. आता बारावीला गेलो होतं आपण, त्यामुळं शॉर्टमध्ये लिहायचं, जास्त वेळ लिहित बसायचं नाही. तर पहा आठ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते, एक्सचा पॉवर काय आहे एन आहे. एन म्हणजे किती आहे इथं, दोन आहे. म्हणजे दोन काट येते खाली येते, म्हणजे आठ दोन्ही सोळा. काय येते सोळा एक्सचा दोनमधून एक गेलं एक म्हणजे एक.
प्लस एक्स का पावर किती आहे तर काय नाही म्हणजे एक आहे, एक जर खाली तर काय होते काहीच म्हणजे एक ना चारला गुणले जाते, चार एक चार, चार एक्सला चार एक्स, कारण का एक्स म्हणजे चार एक्स येत नाही. आता एक्सचा पॉवर काय होते झिरो होते, राईट. इथं लिहायची गरज नाही तरी पण एक्सचा पॉवर झिरो, कशा पॉवरचं कोणत्याही संख्येचा पॉवर जर झिरो असेल तर त्याची त्याला काय त्याची व्हॅल्यू काय ते एक आहे, त्यामुळं लिहायची गरज नाही. प्लस डेरिव्हेटिव्ह, कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह कोणत्याही कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह काय ते झिरो येते, गेल्या वेळेमध्ये सांगले आहे मी. तर डी वाय भागिले डी एक्स ही पुरी टर्म काय गुणाकारात आहे, त्याच्यामुळं वर लिहूया आपण सोळा एक्स प्लस चार, एक्स नॉट म्हणजे एक, दोन वर्गमुळात आठ एक्सचा वर्ग प्लस चार एक्स भागिले दोन, ही झाली डी वाय भागिले डी एक्स. तर काही एक्झाम्पल देतो घ्या बाबा. तर आहे एक्झाम्पल आहे की पहिला एक्झाम्पल आहे, तर हे करून बघायचं, हे नाही गेलं तर मला कॉमेंट करा, मी तुम्हाला सांगतोच. एक्सचा वर्ग प्लस रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस वन. दुसरा आहे पाच एक्सचा वर्ग प्लस पाच एक्स प्लस दोन, हे दोन करून पहा, 100% जमणार म्हणजे जमणारच. आता आपण फंक्शन नंबर तीन पाहणार आहोत. जर वायचं जर वायमध्ये व्हॅरिएबल असेल तर वाय इज इक्वल टू वन अपॉन एफ ऑफ एक्स जर असेल, म्हणजे वन अपॉन जर असेल तर त्याची डेरिव्हेटिव्ह येते डी भागिले डी एक्स इजिक्वल काय येते मायनस वन अपॉन एफ ऑफ एक्सचा वर्ग इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, समजलं काय. तर याचं उदाहरण घेतल्यानं आपल्याला आणखी क्लॅरिटी होऊन जाईल. त्याचं उदाहरण एक पहिलं म्हणजे सर्वात बेस्ट उदाहरण आहे की वन अपॉन एक्स काय करायचं आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डी वाय भागिले डी एक्स इजिक्वल टू काय येते डी भागिले डी एक्स वन अपॉन एक्स. आता पहा डी वाय भागिले डी एक्स वन अपॉन एक्स म्हणजेच एफ ऑफ एक्स, वन अपॉन एफ ऑफ डेरिव्ह काय ते मायनस वन अपॉन एफ ऑफ एक्सचा वर्ग इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. तर डी वाय भागिले डी एक्स इजिक्वल टू काय ते मग ह्याची डेरिव्हेटिव्ह काय ते एक्सची डेरिव्हेटिव्ह वन येते, म्हणजे मायनस वन अपॉन एक्सचा वर्ग. तर लगेच दुसऱ्या वेळेस पहा, दुसरा गणित घ्या काय बघा आपा, वन अपॉन एक्स प्लस टूचा स्क्वेअर असेल. तर पहा आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, मग एवढं ध्यान ठेवायचं की प्रत्येक वेळेसला वाय इज इक्वल टू, वाय इज इक्वल टू लिहायचं हो का. तर मग पहा तर डी वाय भागिले डी एक्स इज इक्वल टू काय ते डी भागिले डी एक्स वन अपॉन एक्स प्लस टूचा स्क्वेअर, म्हणूनच डी वाय भागिले डी एक्स. तर बघा वन अपॉन एफ ऑफ एक्स म्हणजे काय आहे, इथं एक्स प्लस टू रेस टू याचा होल स्क्वेअर म्हणजे एफ ऑफ एक्स आहे, तर काय ते मायनस वन अपॉन एक्स प्लस टूचा वर्ग इन टू. आता पहा एक आहे ये एवढं म्हणजे एफ ऑफ एक्स आहे, तर याचा काय येते मग वर्ग एफ ऑफ एक्सचा वर्ग इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे एक्स प्लस दोनचा वर्गाची डेरिव्हेटिव्ह, म्हणजे जे खालचं टर्म आहे हे काय आहे एफ ऑफ एक्स आहे, तर याची डेरिव्हेटिव्ह नंतर घ्या त्या आपण इथं. त्यामुळंच डी वाय भागिले डी एक्स इजिकल टू पाहता मायनस वन अपॉन हे गुणाकारात असताना वरचे थेट गुणल्या जाते, म्हणून काय ते एक्स प्लस टू होल स्क्वेअर बी दोन्ही काय होते चार. तर डेरिव्हेटिव्ह पाहता डेरिव्हेटिव्ह एक्स प्लस दोनच्या वर्गाची डेरिव्हेटिव्ह काय ते पहा. तर आता एक आहे एफ ओ पेक्स आहे, याच्यासाठी आता ह्या एफ ओ पेक्सचा पॉवर एन आहे, तर याची डेरिव्हेटिव्ह आपण काढायला शिकलो होत, काय शिकलो यन एफ ऑफ एक्स इंटू यन मायनस वन म्हणजे दोनमधून एक गेलं एक इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाची एफ ओ पेक्सची काय ते एक्स प्लस दोन. तर पहा तर काय ते मायनस वन अपॉन एक्स प्लस टू रेस टू फोरला टू रेस टू फोर. आता पहा हे ब्रॅकेटला तो नगरून घेऊत आपण, कारण का ब्रॅकेट आहे असल्यामुळं. तर काय येते मग या ब्रॅकेटला दोन नजर करून घेतलं तर काय होते मग दोन एक्स प्लस बे दोन्ही चार, दोन एक्स गुणिले दोन एक्स प्लस बे दोन्ही चारला चार गुणाकारात आहे ब्रॅकेट गुणिले एक्स प्लस दोनची डेरिव्हेटिव्ह काय येते पहा एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते दिस गुणाकारात आहे ना एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते वन येते प्लस आपण आता सांगले तेव्हा सांगले की कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह काय येते झिरो येते म्हणूनच पहा. तर डी वाय भागिले डी एक्स इजिकल टू तर वन वन प्लस झिरो वन होते, वन या टर्मला गुणल्याने काय होते काय फरक पडत नाही,
त्यामुळे हे टर्मनं पुऱ्या या एकला जर गुणलं तर काही फरक पडत नाही, म्हणजे मायनस व मायनस टू एक्स प्लस फोर अपॉन एक्स प्लस टू रेस टू फोर ही झाली डी वाय भागिले डी एक्स। तर मी तुम्हाला काय गणित देत आहे तर करण्यासाठी करून पहा, 100% जमणारच, जमणार गेलं तर मला कॉमेंट करा, मी 100% सांगतो तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे का होणार। तर काय आहे, वन अपॉन एक्सचा वर्ग प्लस वन हे गणित आहे, दुसरं आहे वन अपॉन रूट एक्स प्लस टू, तिसरा आहे दोन एक्स, हे करून पहा जमणार गेलं तर मी सांगेलच। तर चौथा फंक्शन आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन, जे की आपल्याला एकदम भीती वाटल्यासारखंच वाटते, ई ऑफ एक्स काय आहे ते, तर हे सर्वात सोपं फंक्शन आहे। नंतर याची डेरिव्हेटिव्ह मी सांगतो काय ते, तर जर वाय इज इक्वल टू ई रेस टू जर एफ ऑफ एक्स जर असेल तर त्याची डेरिव्हेटिव्ह काय ते पहा, डी वाय भागिले डी एक्स इज इक्वल टू काय ते, तर ई रेस टू एफ ऑफ एक्स येते इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, सर्वात सोपं आहे। तर याचं उदाहरण घेताना आपण समजून जाईल। तर पहिलं उदाहरण आहे की ई रेस टू एक्स, जर तुम्हाला परीक्षेत असं झालं तर ई रेस टू एक्स डिफरन्शिएट विथ डिफरन्शिएशन करायचं ई रेस टू एक्सचं, तर काय करायचं, वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स डायरेक्ट काय करायचं आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजेच डी वाय भागिले डी एक्स इज इक्वल टू काय ते, डी भागिले डी एक्स ई रेस टू एक्स। तर डी वाय भागिले डी एक्स ई रेस टू एक्सचे डेरिव्हेटिव्ह काय ते इथे सांगे ना, ई रेस टू एक्सचे जर डेरिव्हेटिव्ह काय ते, डी वाय भागिले डी एक्स काय ते, ई रेस टू एक्सचे ते इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डेरिव्हेटिव्ह कशाची घ्यायची एफ ऑफ एक्स, आता एफ ऑफ एक्स म्हणजे इथं कोणाला एक्स आहे ना इथं, तर एक्सचे डेरिव्हेटिव्ह, तर काय ते बघा डी वाय भागिले डी एक्स इज इक्वल टू एक्सचे डेरिव्हेटिव्ह काय ते वन येते, म्हणजे ई रेस टू एक्सचे डेरिव्हेटिव्ह काय आले मग ई रेस टू एक्स, किती सोपं आहे बघा। सेकंड एक्झाम्पल घ्या, तर ई रेस टू एक्सचा पॉवर जर दोन असला तर कसं करायचं, तर वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्सचा पॉवर काय एक्सचा वर्ग आहे किंवा एक्सचा पॉवर दोन, डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स। आपण हे समजलं का तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू एक्स का घ्यालो, कारण का व्हॅरिएबल जे आहे जे फंक्शन जे आहे ते कशामध्ये आहे एक्समध्ये आहे, त्याच्यामुळे आपण इथं जर टी असलं तर कशा विथ रिस्पेक्ट टू आपण टी घेतला असतो, हे आपल्याला नंतर क्लिअर होऊन जाईल, तरी पाहत राहा। तर काय होते बघा, डी वाय भागिले डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्सचा पॉवर दोन, म्हणजे डी वाय भागिले डी एक्स, आता बघा ई रेस टू एक्स ई रेस टू, आता याच्यासाठी एफ ऑफ एक्स कोणता आहे एक्स स्क्वेअर म्हणजेच एफ ऑफ एक्स आहे, तर बघा ई रेस टू एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह काय ते ई रेस टू एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजेच कोण एक्सचा वर्ग, तर पहा डी वाय भागिले डी एक्स पहा ई रेस टू एक्सच्या वर्गाला ई रेस टू एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर, आता डेरिव्हेटिव्ह एक्सच्या वर्गाचे डेरिव्हेटिव्ह काय येते आपण पाहिलं, एक्स रेस टू पॉवर जर एन असेल तर काय येते यन, आता आपण चौकटात म्हणजे गुणाकारात यन म्हणजे किती दोन गुणिले एक्स, एक्सचा पॉवर एन मायनस वन म्हणजे दोनमधून एक गेलं एक, तर पहा डी वाय भागिले डी एक्स काय येते दोन एक्सला आपण समजलो ई रेस टू एक्सच्या वर्गाला ई रेस टू एक्सचा वर्ग झाले डी वाय भागिले डी एक्स इज इक्वल टू सिंपल आहे। तर मी एक्झाम्पल देतो तुम्ही करून पाहायचं आहे, एक्झाम्पल एक आहे ई रेस टू गिजाबाला एक्स स्क्वेअर दिला असतो टू एक्स, हे करून बघा 100% जमणार, नाही तर मी कमेंटमध्ये सांगा मी करून दाखवेल तुम्हाला। तर हे झालं, तर नंतरचं आहे बघा तुम्हाला आणखी एक्झाम्पल थोडं क्लॅरिटी येण्यासाठी मी चांगलं थोडं टफ उदाहरण देतो, ते करून पहा। तर पहा हे एक असं उदाहरण आहे की या उदाहरणामध्ये आत्तापर्यंत जेवढे फंक्शन झाले त्या सर्वच फंक्शनचे आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढता येते, हा सर्वात सोपं आणि सिंपल आहे। तर एक कसं काढायचं सांगतो, काय करायचं वाय इज इक्वल टू ई रेस टू एफ ऑफ एक्स म्हणजे काय रूट एक्स प्लस एक्सचा वर्ग प्लस वन अपॉन एक्स, सिम्पली डायरेक्ट काय करायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय भागिले डी एक्स काय येते मग डी भागिले डी एक्समध्ये काय राहते ई रेस टूचा रूट एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस वन अपॉन एक्स, तर पहा डी वाय भागिले डी एक्स, आता ई रेस टू एफ ऑफ एक्सचे डेरिव्हेटिव्ह काय येते ई रेस टू एफ ऑफ एक्स
आताच पाहिलं ना आपण, तर डेरिव्हेटिव्ह कशाचे ते बघा आता, एफ ऑफ एक्स. तर एफ ऑफ एक्स याच्यासाठी कोणता आहे, आता हे पूर्ण एफ ऑफ एक्स आहे, रूट एक्स प्लस एक्सचा वर्ग प्लस वन अपॉन एक्स डी वाय भागिले डी एक्स इज इक्वल टू, तर ई रेस टू एफ ऑफ एक्सला ई रेस टू एफ ऑफ एक्स. आता बघा गुणाकारात असेल, तर रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह काय आहे, आपण आता गुणाकारात आहे, सर्व पार्ट आता इथून येईल गुणाकार करत येईल. तर पहा मागील पाठात आपण पाहिलं आहे की रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते, वन अपॉन टू रूट एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट म्हणजे एफ रूट एक्स म्हणजे काय, वन अपॉन टू रूट एफ ऑफ एक्स म्हणजे ती एक्स आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स म्हणजे एक्स आहे, तर एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते वन येते, लिहायची गरज नाही. प्लस एक्सच्या वर्गाची डेरिव्हेटिव्ह काय येते, आताच पाहिजे एक्सच्या पॉवर जर एन असेल तर एन मायनस एन खाली येतो आणि वर पॉवर काय होतो मायनस वन होतो, तर काय होते एन खाली आला दोन एक्स, एक्सचा पॉवर दोनमधून एक गेलं एक, लिहायची गरज नाही. प्लस वन अपॉन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते, वन अपॉन कोण वन अपॉन एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते, तर कोणत्या बी काय येते आपण चौकटात लिहित वन मायनस वन अपॉन एफ ऑफ एक्सचा वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सची काय येते, नंतर बी एकच येते लिहायची काय गरज नाही. त्यामुळेच पहा डी वाय भागिले डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू रूट एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस वन अपॉन एक्स. आता पहा याचं कुठं काय गुणाकारात आहे, त्याला आपण आज टेस्ट ठेवता, तर काय ते वन अपॉन टू रूट एक्स प्लस टू एक्स मायनस वन अपॉन एक्सचा वर्ग झालं. सिम्पली एवढंच लिहा, उत्तर 100% करेक्ट आहे. काय उदाहरण देतो करून पहा, तर ई एस टू एक्सचा वर्ग प्लस दोन, दुसरं आहे ई रेस टू आठ एक्स प्लस सहा एक्सचा वर्ग प्लस रूट एक्स. तुला अवघड देत आहे उदाहरण, एवढं अवघड कोणत्याच परीक्षेत येत नाहीत, पहा तुम्ही फक्त बघत राहायचं. तर तिसरं उदाहरण आहे ई रेस टू रूट एक्स, हे करून पहा, नाही तर सांगा मी सांगतोच, परंतु सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. हां ओके, धन्यवाद.